अप्लायन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त मान्सून ऑफर. फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून. फायनान्स उपलब्ध. नियम व अटी लागू. पलूस शहरात मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस. सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहेर घर. आजच भेट द्या पवन मोबाईल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. 76661635443 98990064. नमस्कार, मी नूतन. आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने. तरुणांनी निसर्ग संवर्धनासाठी पुढे यावे. पत्रकार विनायक कदम वृक्षमित्र धौम मोहिते पुरस्काराने सन्मानित. नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, तरच निसर्ग संवर्धनाची चळवळ गतिमान होईल असे मत वृक्षमित्र पत्रकार विनायक कदम यांनी सागरेश्वर येथे व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यामध्ये खानापूर कडेगाव साहित्य परिषद व वृक्षमित्र धौम मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपली शिदोरी आपले संमेलनमध्ये आयोजित केलेल्या वृक्षमित्र धौम मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सनदी अधिकारी विचारवंत इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते पत्रकार विनायक कदम यांना वृक्षमित्र धौम मोहिते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट सुभाष पाटील होते. यावेळी खानापूर कडेगाव साहित्य परिषदेच्या अध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड, कार्याध्यक्ष रघुराज मेटकरी प्रमुख उपस्थित होते. यावेळी विश्वनाथ गायकवाड, संपतराव पवार, सुधो मोहिते, वनक्षेत्रपाल वैष्णवी जरे, दत्तात्रय सपकाळ, अशोक पवार, सुधीर इनामदार, शांतीनाथ मांगळे, हिम्मत पाटील, रमजान मुल्ला, सयाजी जाधव, सदानंद माळी, एम बी जमादार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विनायक कदम यांनी आणलेल्या काटेसावर रोपाचे वृक्षारोपण, अभयारण्याच्या प्रवेशद्वारात राजवर्धन पवार, समर्थ सपकाळ, समीक्षा सपकाळ या चिमुकलांच्या हस्ते केले. इंजिनी पंप आला, एसटीपी आले, ट्रॅक्टर आणि आता सर ड्रोन मध्ये ड्रोन आले. औषध मारायला किती आम्ही हवेचं प्रदूषण करतोय. नुसतं हवेचं नाही तर पाण्यात आम्ही सर म्हणजे जमिनीत एवढं औषधं आता सोडतोय. द्राक्ष पट्ट्यात म्हणजे एखाद्या विहिरीत जाऊन उंचवर पाणी प्यावं याला इथे वीर राहील. म्हणजे आता कधी कधी याचा विचार पडतो की आपापा पृथ्वीवर आपण माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा आहोत का. तर मी तर म्हणेन मी स्वतः तर 100% नाही. गांधीजी म्हणायचे की निसर्गाला माणसांना पोचण्याची क्षमता आहे, पण निसर्गाच्या हावरटपणामुळे निसर्ग सुद्धा हतबल झाला या सगळ्या प्रकाराकडे. पृथ्वीचा 450 कोटी वर्षात 5 वेळा सर विनाश झाला. तर सहावा हा विध्वंस करायच्या मार्गावर आम्ही त्या पृथ्वीला घेऊन चालू सांगितले. निसर्गाला म्हणजे आमची गरज नाही पण आम्हाला निसर्गाची गरज आहे हे कधीतरी आमच्या लक्षात आलं पाहिजे. पैशात श्रीमंती मोजणारी माणसं कायम दुःखीच असतात हे खरं आहे, पण खरी श्रीमंती जंगल, नद्या, ओढे आणि समुद्र यांच्याशीच मैत्री करण्यात आहे. आजच्या पिढीला वाटणारी श्रीमंती ही हा बकालपण आहे. निसर्ग जपला तरच माणूस वाचेल. तर निसर्गाकडे प्रत्येकानं बाबा आपणाला जगायचं असेल तर निसर्गाला आपण जगवलंच पाहिजे आणि त्या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीशी आपण एकरूप झालंच पाहिजे. या पुरस्काराचे खरे हकदार म्हणजे ज्या लोकांच्यावर मी लिहिलं, ज्या लोकांना म्हणजे माझ्या लिखाणामुळे मदत झाली किंवा जी झाडं लावली मी किंवा ज्या झाडांना झाडं वाटली किंवा जी झाडं जगवली माझ्या हातून काय जगली असतील, या पुरस्काराची खरी हकदार ही माणसं आहेत. कारण या झाडं आणि या माणसांच्या मुळे खरी माझी ओळख आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.